नमस्कार, मी तनुजा. तनुजस भ्रमरपण चॅनलमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण जक्कास अशी कर्नाटकची मस्त अशी भाताची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे बिशीबेळे हुळियांना. तर बिशीबेळे हुळियांना म्हणजे गरम डाळ चिंच भात. तर हा भात कर्नाटकमध्ये प्रत्येक घराघरात केला जातो. तर अशी एकदम जक्कास सुप्रसिद्ध रेसिपी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. आपण तांदूळ घेतले 2 कप, त्याचे अर्धी म्हणजे 1 कप तूर डाळ, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1 कांदा, शेंगदाणे आवडीनुसार, मी इथे 1/2 कप घेतले आहेत, गूळ 2 चमचे किंवा आवडीनुसार, काजूसुद्धा आवडीनुसार, तूप आवडीनुसार, 1 गाजर, मटर 1/2 कप, चिंचाचा पल्प 1/2 कप मोहरी फोडणीसाठी, ओल्या नारळाचा चव 1/2 कप, बॅडगी मिरची 200 ग्रॅम, मसाला आपल्याला यासाठी बनवायचा आहे, धने 150 ग्रॅम, चणा डाळ 4 चमचे, उडद डाळ 4 चमचे, खोबरं 1 कप किसून घ्यायचं आहे, फोडणीसाठी तेल, दालचिनी 2 इंच, लवंगा 1 चमचा, 2 ते 3 वेलची, जिरं 1 ते 1.5 चमचा, हळद 1 चमचा, 1/2 चमचा हिंग, खसखस 1 चमचा आणि कढीपत्ता 1 कप. तर ही मस्त असा एकदम छान स्वादिष्ट आणि एकदम सुगंधित भात कसा बनवायचा ते पाहूयात. तर बिशीबेळे भात बनवण्यासाठी आपल्याला बिशीबेळे भातासाठीच एक विशिष्ट मसाला लागतो. त्या मसाल्याशिवाय ही रेसिपी होत नाही. त्यामुळे आपल्याला तो मसाला अगोदर बनवून घ्यायचा आहे. इथे मिरच्या ज्या आहेत आपण देठं काढून कडकडीत आपण हे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण फोडणी करायची आहे. फोडणी तेलामध्ये आपल्याला हे सर्व डाळी आणि सर्व साहित्य जे आहे ते एकदम छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे चणा डाळ आपण परतून घेतली आहे तेलामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये उडद डाळ घालणार आहोत, ती सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे. या मसाल्याची डिटेल रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनसुद्धा दिलेली आहे, तीही तुम्ही पाहू शकता. तसेच आपण इथे जे धने आणि सर्व जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. इथे खोबरं जे आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, कढीपत्ता, दालचिनी, लवंगा, वेलची हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्याचमध्ये आपण जिरे आणि सर्व जे काही मसाल्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते भाजून मग आपल्याला छान ते वाटून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपण साठवूसुद्धा शकतो. तर साहित्यामध्ये मी मेथ्या सांगितल्या नाही, तर मेथ्या 1/2 चमचे आपण इथे घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा हिंग आणि 1 चमचा हळद, खसखस 1 चमचा हे सर्व साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. हे कच्चं ठेवायचं नाही आहे आपल्याला आणि करपूसुद्धा बिलकुल द्यायचं नाही आहे, नाहीतर मसाल्याची चवही बिघडेल. आणि जे आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. इथे बॅडगी मिरची घेतलेली आहे. जर एकदम तुम्हाला झणझणीत हवा असेल मसाला तर बॅडगीसोबत तुम्ही आपली जी एकदम तिखट मिरची असते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर सर्व साहित्य जे भाजलेलं आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. बिशीबेळे भातासाठी जो मसाला लागतो तीच त्याची खासियत आहे. हा एकदम स्वादिष्ट एकदम खमंग मसाला होतो. तर इथे हा मसाला जो आहे तो असा वाटून घेतलेला आहे, बारीक मसाला इथे आपल्याला वाटून घ्यायचा आहे. हा मसाला आपण हवामंद बरणीमध्ये भरून साठवू शकतो आणि आपण एकदम छान हे भातासाठी रेग्युलर वापरू शकतो. तसेच इतरसुद्धा अनेक कृतीसाठी आपण हा मसाला वापरू शकतो. याच्यामुळे जर आपण हा भाजीत जरी वापरला तर त्याची छान दाटसर असा रस्सा होईल. नक्की तुम्हीही करून पहा. तर मसाला झाल्यानंतर आता आपल्याला भात बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे भरपूर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे तुरडाळ जी आहे ती मी साधारण 1/2 तास स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. ती तुरडाळ आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ याच्यामध्ये घालणार आहोत.
तांदूळ आणि तुरडाळ जितकं आहे त्याच्यात तिप्पट मी इथे पाणी घेतलेलं आहे. हा भात जो आहे तो पळीवाड भात असतो, थोडासा पातळ असतो, त्यामुळे पाणी आपल्याला जास्त लागेल. त्यामध्ये मीठ, हळद आणि थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे आणि हे छान आपल्याला शिजू द्यायचं आहे. कुकरमध्ये तुम्ही शिजवला तरीही चालेल. काही जण डाळ आणि भात हा वेगळा शिजवतात आणि नंतर तो कालवतात, पण एकत्र शिजवला तरीही चालेल. हे छान आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि 70% डाळ भात शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. इथे बटाटा अर्धा घेतलेला आहे, अर्धा बटाटा चिरून घेतलेला आहे. मटर, गाजर, कांदा, चिरलेला टोमॅटो हे छान आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. हा भात जो आहे कर्नाटकमध्ये अनेक म्हणजे प्रत्येक घरामध्ये केला जातो, त्यामुळे प्रत्येकाची थोडीशी वेगळी कृतीही असते. त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्यासुद्धा ह्या घेऊ शकतो. त्याच्यात तुम्ही फरसबीसुद्धा घालू शकता, तसेच साहित्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये ओलं नारळाचं चव आपण इथे घेतलेलं आहे आणि चिंचेचा पल्प, चिंच भिजून त्याचा कोळ करून इथे घेतलेला आहे. तो 1/4 कप घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे आपण गूळ घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत, जो आपण बनवून घेतला आहे तो 4 चमचे मसाला इथे मी वापरणार आहे. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. मसाल्याची एखादी गुठळी राहू नये म्हणून तुम्ही कोमट पाण्यामध्ये मसाला कालून तो सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर भाज्याही छान शिजल्या आहेत, डाळ भातही शिजलेला आहे. फक्त मसाला हे छान एकजीव होण्यासाठी आपण याला एक फक्त वाफ आणलेली आहे. तर आता भात तयार झालेला आहे, याच्यावर छान तुपाची धार आपल्याला सोडायची आहे. एकदम मसालेदार, एकदम चटपटीत आणि एकदम छान व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर हा भात आता तयार झालेला आहे. थोडासा आंबट, गोड, तिखट आणि मसालेदार हा भात असतो. तर त्यानंतर आपल्याला याच्यावर फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी इथे मी तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर काजू घालायचे आहेत. हे छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून ही फोडणी आपण भातावर घालणार आहोत. इथे मी 2 बॅडगी मिरची घेतलेली आहे. तुम्ही अजून तनुजस ब्रह्मर्पण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरू नका. याच्यामध्ये आपण आत्ता 1/4 चमचा हिंग घातलेला आहे. तर फोडणी तयार झालेली आहे, भातही एकदम छान तयार आहे. तर एकदम मस्त भारी ही रेसिपी करून पहा. दिसायला जितकी सुरेख दिसत आहे चवीला सुद्धा एकदम छान ही रेसिपी होते. तर भात हा तयार झालेला आहे गरमागरम खाण्यासाठी. नक्की करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कळवा. अशा छान छान रेसिपीज मी डिस्क्रिप्शनमध्येही दिलेल्या आहेत, तिथेही तुम्ही पहा आणि त्याही कशा वाटल्या ते कळवा. तसेच आपले व्हिडिओज आणि आपले हे तनुजा सुरमर्प हे चॅनल तुमच्या मित्रमैत्री व नातेवाईकांना सोशल मीडियावर शेअर करा. याच्यावर तुपाची धार सोडली की एकदम छान हा भिशीबेळे हुळ यांना हा भात तयार झालेला आहे. आता पहिले स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप. तर मसूर डाळ बनवताना बनवण्याअगोदर ती थोडीशी ती भाजून घ्यावी, याच्यामुळे डाळ जी आहे ती जास्त चवदार होते. इथे जे बॉक्सेस दिलेले आहेत तेही क्लिक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहत रहा आणि करून पहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी रहा.